पुणे येथील धनकवडी भागात सावरकर चौकातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आज पहाटे 5:45 सुमारास घडलीये. भिंत पडणार अशी पूर्वकल्पना आल्यानं आधीच तेथील लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील 1 ते 1.5 महिन्यात भिंत कोसळण्याची ही शहरातील चौथी घटना आहे. तळमजल्यालगतच असलेली ही भिंत 30 वर्ष जुनी असल्यानं ही भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे इथं राहणाऱ्या कुटुंबियांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. त्यामुळे या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. ही भिंत 16 फूट उंच आणि 50 फूट लांब होती. ही भिंत आज सकाळी समोरच्या घरावर कोसळली. त्यामुळे त्या घराचं दार बंद झालं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकी तोडून आत प्रवेश करत कुटुंबियातील सर्वांना सुखरूप बाहेर काढलंय. काही दुचाकींचं मात्र या भिंतीच्या राडारोड्यानं मोठं नुकसान झालंय. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये. ही भिंत कमकुवत झाल्यानं याची पुनर्बांधणी करण्याची तयारी केली गेली होती. मात्र पावसामुळे हे काम रखडलं होतं. अखेर आज ही भिंत कोसळलीये. भिंत पडल्याच्या घटना पुण्यामध्ये वारंवार घडतात. आज धनकुडी भागामध्ये परत एकदा एका इमारतीची भिंत पडली. आज कुठलीही या ठिकाणी जीवित हानी झालेली नसून भिंत पडण्याचा हा दुसरा किंवा तिसरा प्रकार आहे पुणे शहरामध्ये. ह्या पुणेकर नागरिकांच्या जीवाला महानगरपालिका स्मार्ट सिटी नावाने संबोधन करते, परंतु स्मार्ट सिटीचा हा भोंगळा कारभार आहे का ह्याच्यावरती आपण इथल्या स्थानिक नगरसेवकांशी थोड्या वेळाने बोलणार आहोत. आत्ता सध्या आपल्याबरोबर इथले स्थानिक नागरिक आहेत, जे आपल्याला सांगतील की हा प्रकार नेमका किती वाजता घडला, हा प्रकार कशामुळे घडला असावा, किंवा नेमकं हे काय झालं आणि महानगरपालिकेने ह्याच्यावरती काही उपाययोजना केल्या होत्या का. काही स्थानिक नागरिक आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, हा नेमका प्रकार काय घडला आणि हे कसं घडलं, किंवा तुमच्या कधी लक्षात आलं की हे असं काही होणार आहे? हे गेल्या 8 दिवसापूर्वी मी क्षेत्रीय कार्यालयाला पत्र दिलं, मी सेक्रेटरी असोसायटीचा, की बो आमची भिंत पाठीमागची धोकादायक झालेली आहे. मी त्याप्रमाणे आमचे नगरसेवक बाळासाहेब धनकुड्यांना इथे घेऊन आलो. प्रोसेसप्रमाणे पत्र त्यांना दिलं आणि तो धनकुडी साहेबांनी त्वरित कारवाई करून त्यांची लोकं येऊन त्यांनी पाणी केली. आणि पाणी केलं असं दिसून आलं की बाबा त्यांनी सांगितले धोकेदायक असले तुमची कारवाई ताबडतोब करा. पण आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. आणि आज पहाटे 5 वाजता अचानक थोडा इथं थर सुटला आणि 10 मिनिटांनी त्वरित ती भिंत खाली ढासळली. त्याच्यामुळं आमच्या इथले पासरकरांचे मेसेज अडकले होते त्यामध्ये. आणि जीवितहानी काही झालेलं नाही, जीवितहानी काही झालेलं नाही. पण आता असा प्रश्न पडला की आता हे एवढं पावसाच्या दिवसात पडलेलं आहे, आता प्रश्न आमचे चिन्ह की आता हे करायचं कसं, हा मोठा गंभीर प्रश्न आहे आमच्या पुढे. ते कुटुंब अडकलं मग त्याला खिडकीतून बाहेर काढण्यात आलं. खिडकी कागद कापून 5:30 पाठी नाही नाही लागलं. हो. आपल्यासोबत तिथले स्थानिक नगरसेवक धनकुडे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की एकंदरीत हा प्रकार त्यावेळेला त्यांच्या लेवल लक्षात आला, त्यावेळेला त्यांनी महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला, महानगरपालिकेने इथे पाठपुरावा जरी केला असेल तरी अशा घटना ह्या भारतीय जनता पार्टीचे लोक सत्तेत असताना अशा घटना का करतात, अधिकारी आणि कर्मचारी हलगर्जीपणा करतात का, हे आपण थेट स्थानिक नगरसेवकांशी ह्या विषयावरती बोलूयात. एकंदरीत या घटनेसंदर्भामध्ये भाऊ काय सांगाल, आणि कुठेतरी स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ता गटनेते भारतीय जनता पार्टीचे आहेत, सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. बऱ्याच काळापासून आपण महानगरपालिकेचं सगळं कामं पाहत आलेले आहात आणि एकंदरीत काय वाटतं आपल्याला की हे असं वारंवार भारतीय जनता पार्टीच्या काळातच का घडतं, अधिकारी कुठेतरी हलगर्जीपणा करतात का? नाही, आता ह्याच्यात मी बाकीचं सगळं बोलणं टाळेल, पण ज्यावेळेस आमचे मोरगाचे काका असतील, पासलकर काका असतील, ते माझ्याकडे सर्वात पहिल्यांदा आले की बाबा अशा अशा पद्धतीनं. आता खरं तर ह्या कामाला जवळजवळ 30-35 वर्ष जुनी ही भिंत होती आणि त्यामुळं बरेच अंशी ते थोडंसं डब गायला पडायला आलं होतं. ज्यावेळेस आमचे निदर्शन झालं त्यावेळेस आम्ही शिद्रुक साहेब आहेत बांधकामाचे, तर त्यांना त्वरित कळवलं आणि ते आले. म्हणजे असं काही त्याच्यात हे झालं नाही, ते आले त्वरित. त्यांनी 17 तारखेला आम्ही व्हिजिट घेतली सर्वांनी, तर त्यावेळेस ते बघितलं. त्यांनी 2 दिवसांनी नोटीस दिली की अशा अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करून घ्या. पण काय आलं की पाऊस आणि त्याच्याचबरोबर आता ह्याच्यामुळं ह्यांनाही जमलं नाही, याची मीटिंग वगैरे झाली सर्वांची की काम करायचं आहे आता. पण पावसामुळं ते काम थोडं रखडलं, नाही तर ते काम त्यांनी घ्यायला सुरुवात केली असते. त्यात बाकीच्या गोष्टी मी काही जास्त बोलणार नाही, कुणाचं काय चुकलं किंवा काय. पण प्रशासनाने सुद्धा आता आत्ताच मी 1-2 ठिकाणी त्यांना दाखवून आलो की हे धोकादायक भिंती आहेत,
पण असं वाटतं की आता आम्ही तर आहेच, पण आमच्याबरोबर प्रशासनाने सुद्धा ही कडक मोहीम राबवायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी ज्या सीमा भिंती आहेत त्या बघायला पाहिजेत. नक्कीच स्थानिक नगरसेवकांनी खूप सावध भूमिका या ठिकाणी घेतली की मी बाकीच्या कुठल्याही विषयावरती न बोलता आधी माझ्या भागातले माझ्या प्रभागातले नागरिक अडचणीमध्ये आहेत त्यांची मला मदत केली पाहिजे. परंतु VMK न्यूजच्या माध्यमातून महानगरपालिकेला किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे जे लोक असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांना एक प्रश्न मुद्दाम विचारू इच्छितो की हाच का तुमचा स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार? व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर, आशिष तिवारी, MK न्यूज, पुणे.